राज्याच्या कोरड्या कृष्णा नदीत अखेर आज दुपारी पाणी आले. कोयना धरणातून सोडलेले पाणी सांगलीच्या पात्रात दाखल झाल्यानं सांगलीकर जनतेवरील पाणी टंचाईचं संकट टळलं आहे. गेली 2 ते 3 दिवसापासून कृष्णा नदी कोरडी पडली होती, त्यामुळे सांगलीकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार होती. याबाबत जिल्हा प्रशासनाने पाटबंधारे विभागाशी पाठपुरावा केल्यानंतर अखेर आज कोयना धरणातून सोडण्यात आलेलं पाणी सांगलीत दाखल झालं. हे पाणी अपेक्षेपेक्षा लवकर सांगलीच्या पात्रात दाखल झाल्यामुळे आज सकाळी कोरडी पडलेली कृष्णा नदी दुपारनंतर भरभरून वाहू लागली. 8 तासातच कोयनेचे पाणी सांगलीच्या कृष्णा पात्रात पोहोचल्यानं सांगलीकर जनतेवर भासणारी संभाव्य पाणी टंचाई टळली आहे. वरून येणाऱ्या पाण्याचा वेग मोठा असल्यानं रात्रीत अमरधाम स्मशानभूमी नजीकचा बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.